कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय शासनाने मागे घेऊन त्यांना तात्काळ पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी आज कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले. शासनाने 31 ऑगस्ट पासून सेवा समाप्त केलेल्या आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलन करताना अटकाव करत आपल्या मागण्यांचे निवेदन शांततेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना सादर करत पुन्हा सेवेत घेण्याबाबत सहकार्य करावे अशी विनंती केली. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मागण्याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून आपल्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी दिले. आता राज्य शासनाकडून कशी करायची या संदर्भात राजेश टोपे साहेब निर्णय घेतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला बोलवले. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट